एक्झॅक्टली मॅटर झालं तुमचं ॲडमिटिंग? माझं नाव फिरोज खान, आय जनरल बॉडी इंजिनियर ऑफ एअर विंग. सो तिथून जनरल बॉडीन जेव्हा हा गेलो एंट्री ॲज अ मेंबर, हा ॲज अ रजिस्टर्ड मेंबर हा गेलो मिटिंग अटेंड करत हे दाराचे येला आणि तुला एंट्री ना म्हणा लागला. बाबा किद्याक एंट्री ना आमचा? सो तो म्हणा लागेल तुला एक्सपायर केला. आम्ही एक्सपायर केला किने रिझन किने ना तो म्हणता किने एक्सपायर केला. आणि बाय लॉजान किने बरयला जर एक मेंबराक एक्सपायर करता तुवें ताका प्रायर नोटीस सर्व करूंक जाय. तुवें म्हाका नोटीस सर्व केली 3 वर्सांचे मागीर तूं सांगताय म्हाका मिटींगेक यू हॅव बीन एक्सपायर. सेकेंडली हो म्हणटा थोडे ने भुरग्यांक भितर इलिगली न्यू मेंबर्स घेतला ब्लड रिलेशन म्हणून. आमच्या कॉन्स्टिट्युशन खंयच ब्लड रिलेशन ना. ताका हेवूय जालें तुवें ब्लड रिलेशनान घेतला मरे खंयच्या कायद्यान घेतलें? तो म्हणटा ब्लड रिलेशन आपूण जनरल घेतला. जनरल घेतला तर आमी एक 50 जाणांचे मेंबर्साचे दिल्ले तर तुम्ही आमच्या भुरग्यांचे कित्याक घेवंक जाय? तो म्हणटा कित्याक ना तशें जायना तें म्हणलो. आनी जेन्ना मिनिट्स काडून पळयले तर मिनिट्सांत तो बरयता की जे न्यू मेंबर्स आमी घेतला तांकां आमी नेक्स्ट जनरल बॉडी घालताले आफ्टर एप्रुवल आमी तांकां मेंबरशीप दिताले. जर तूं तेंच म्हणटाय तर तूं तांकां मेंबर जावपाचे पयले तांच्या कडेन तांकां भुरग्यांक फोटोवन पयशे घेताय आनी तांकां कार्ड दिता आनी झगडे लावपाची कामां करतालो हेच्या भितर. आनी हितून कितें जालां सगळीं राजशाही जाला. बापूय प्रेसिडेंट, चोडो 17 साल 70 इयर्स प्रेसिडेंट, मागीर हो सो वाचप कितें राजशाही जालां. त्या एक सोसायटी सोसायटीन कितें आसता सगळ्यांक घेवन चलोंक जाय. अन्नी मस्ती ही राज्य आमी जाप काडपाक जाप विचारपाक येयला तर हांकां तें हें लागलें एक कॉन्स्टिट्युशन जाप विचारपाचें ना जाप विचारपाचें ना कितें रॉक करता तें. आता किती चाललं तुमच्या मिटींग? आता खंय तेणे न सांगला किती आमच्या कलेक्टरान ऑर्डर दिला खंय मिटींग कॅन्सल करा म्हणा. सो मी मिटींग त्यांच्यानी कॅन्सल केला. आता जे पर्यंत सगळे सारखे पडना ते मिटींग करपाची त्यांच्यानी काय तो फॉलो करपाचो. हांव एक क्लॅरिफाय करूंक सोदता तो फिरोज कटवाली हा कोण आहा न्हू तेणेन कितें म्हणलें की आमी कॉन्स्टिट्युशन फॉलो करता आनी आमी ब्लड रिलेशन घेवूं ना. तेणे तुमकां जाय हांव लॅटर प्रोड्यूस करूंक शकता की तेणे कोडेल मारलेले की आमी फक्त ब्लड रिलेशन मेंबर्स घेता. आनी जर इन्क्वायरी सुद्दां केली जितले मेंबर्स तेंच्यांनी घेतला तेणे आनी तो मिनिट्सान एग्री करता कितें म्हणटालो जमा मोस्ट ऑफ द सन्स ऑफ एक्झिस्टींग मेंबर. एक्झिस्टींग मेंबर म्हटल्यार एक्झिस्टींग हांव मेंबर तर माझ्या चड्याकूच राजशाही चालू आहा माझ्या चड्याकूच राहता आनी बाकीचे आमचे भुरगे आहात तांकां रायट ना. न्यू जनरेशनाक तुम्ही चान्स दिला. तुम्ही 17 वर्सां 20 वर्सां फक्त आपणूच मस्जिदान रावंक सोदता हे खंयचो कायदो? जो जेन्ना तो उलयता पळय कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशनान खंय ब्लड रिलेशन घेवपाचें बरयल्लें आहा खंय कॉन्स्टिट्युशनान बरयलां की मेंबर्स कितें आहा इन जनरल तूं घेवूं शकता. जेन्ना तो म्हणटा खंय जे मेंबर्स येयले हांव प्रोड्यूस करूंक शकता 50 मेंबर्स एप्लिकेशन आमी दिल्ली वांगडा आमच्या मेंबर्सांक तेणें सायडलायन केला आनी आपले जे ब्लड रिलेशन कोण आहा तांकां घेतला तेणें वीथ प्रूफ उलयता. तेज्या भशेन आमी दोन हे उलयना आमी वीथ एविडन्स उलयता. तुमकां आयच्या मिटींगे भितून घेयनाशिल्ले ते कितें आसले कितें आसले एक्झॅक्टली इशू? एक्झॅक्टली इशू कितें आहा ते तो म्हणटा की आमण पयले म्हणून आमण कॉन्स्टिट्युशन अमेंड बी कांय करिना म्हणून वेरेज तेजे मिनिट्स बुक्सानूच हेजेर बरयला एजेंडाचे तो कॉन्स्टिट्युशन अमेंड करता म्हणून. आनी तो अमेंड करून जे जे कोण आवाज करता की तेंची कितें इलिगॅलिटी चालू आहा ते सगळे थापयपा खातीर तो आमकां भितर घेवन सोदिना तो. कित्याक आमी जर भितर गेले तर आमी वॅलिड क्वेश्चन विचारपाचे न्हू. आनी कितें आहा डेमोक्रसीन प्रत्येक मनशाक एक रायट आहा विचारपाक क्वेश्चन क्वेश्चन विचारले म्हणून आमी तेंचे अगेन्स्ट उलयले. म्हणल्यार ही अशी डिक्टेटरशीप जाली न्हू की आमच्या अगेन्स्ट कोणूच तो मुखार ना. आमी उलयता ते सारके आमी जाय तुमकां जाय तर घेतले तुमकां ना. इशू आसलो कितें आसा एक्झॅक्टली मॅटर झालो तुमच्या मिटींगे? माझें नाव फिरोज खान, आय जनरल बॉडी इंजिनियर ऑफ एअर विंग. सो तितून जनरल बॉडीन जेन्ना हांव गेलो हांगा एंट्री एज अ मेंबर, हांव एज अ रजिस्टर्ड मेंबर हांव गेलो मिटींग अटेंड करपाक हे दाराचेर येयला आनी तुका एंट्री ना म्हणा लागलो. आनी बाबा किद्याक एंट्री ना आमकां? सो तो म्हणा लागेल तुका एक्सपायर केला. आमी एक्सपायर केला किने रिझन किदें ना तो म्हणटा किदें एक्सपायर केला. आनी बाय लॉजान किदें बरयला जर एक मेंबराक एक्सपायर करता तुवें ताका प्रायर नोटीस सर्व करूंक जाय. तुवें म्हाका नोटीस सर्व केली 3 वर्सांचे मागीर तूं सांगताय म्हाका मिटींगेक यू हॅव बीन एक्सपायर. सेकेंडली हो म्हणटा सगळे ने भुरग्यांक भितर इलिगली न्यू मेंबर्स घेतला ब्लड रिलेशन म्हणून. आमच्या कॉन्स्टिट्युशन खंयच ब्लड रिलेशन ना. ताका हेवूय जालें तुवें ब्लड रिलेशनान घेतला मरे खंयच्या कायद्यान घेतलें? तो म्हणटा ब्लड रिलेशन आपूण जनरल घेतला. जनरल घेतला तर आमी एक 50 जाणांचे मेंबर्साचे दिल्ले तर तुम्ही आमच्या भुरग्यांचे कित्याक घेवंक जाय? तो म्हणटा कित्याक ना तशें जायना तें म्हणलो.
आणि ज्यांना मिनिट्स काढून पहिले तर मिनिट्स तो बरयता की जे न्यू मेंबर्स आम्ही घेतला त्यांना आम्ही नेक्स्ट जनरल बॉडी घालताले आफ्टर अप्रुवल आम्ही त्यांना मेंबरशिप दिताले. जर तू तेच म्हणताय तर तू त्यांना मेंबर जावपाचे पहिले त्यांच्याकडनं त्यांना भुरगे फोटो पैसे घेताय आणि त्यांना कार्ड दिता आणि झोडे लावपाचे कामं करता तो म्हणतात. आणि इथून किती आला सगळी राजशाही झाला बापूय प्रेसिडेंट चोडो 17 years प्रेसिडेंट मागीर हो सो वर्सा किती राजशाही झाला. त्या एक सोसायटी सोसायटीन किती असणार सगळ्यांक घेऊन चलवंक जाय आणि मग ती राज्यून आम्ही जाप काढपाक जाप विचारपाक येला तर ह्यांना ते हे लागले एक कॉन्स्टिट्युशन जाप विचारपाक येणार जाप विचारपाक येणार की रॉक करता ते. आता किती झालं तुमच्या मिटिंग आता खे त्याने सांगला की नाही आमच्या कलेक्टरनं ऑर्डर दिला खे मिटिंग कॅन्सल करा म्हणा सो मी मिटिंग त्यांनी कॅन्सल केला. आता ज्यापर्यंत सगळे सारखे पडणार त्यामुळे मिटिंग करू त्यांनी बरं काय तो फॉलो करून प्रेसिडेंट आमची मिटिंग स्मूथली चालताले आमचे 150 लोक हंगा बी आयले आणि सगळ्यांक रजिस्टर मेंबरांक आम्ही आपयले. इट वॉज जामा मस्जिद मस्जिदाची कमिटी ती आणि दुसरे लोक भायले लोकांक एंट्री जायना तितून बट हे मुस्ती मस्ती करून भितून घुसल्यात त्यांना आमच्या मिटिंगेन येऊक कायच राईट नाशिल्लो तरी पण त्यांच्यानी आम्ही पोलीस प्रोटेक्शन दौडलं असताना पोलिसांक आयकनासतना भितून आयल्यात आणि त्यांना हंगा येऊक राईट ना बिकॉज दे आर नॉट अवर रजिस्टर्ड मेंबर. आणि त्या किती म्हणतात आमकां मेंबर घ्या आम्ही म्हणजे आम्ही मेंबर घेऊ शकना आम्ही जे आज जमलेले ते एजीएम घेऊक आणि एजीएमचं मेन आमचा उद्देश किती आशिल्लो की लास्ट 3 years आमची किती ऍक्टिव्हिटीज झाली ते आम्ही आमच्या मेंबरा फुड्यान दोरचे आम्ही कसे किती वागले आणि कसे किती केलं ते मस्जिदान किती इम्प्रुव्हमेंट केला किती अचीवमेंट केला. दीस वॉज नॉट टू देम त्यांना जर येऊक आले जाल्यार इलेक्शन असतं त्यांना फॉर्मा भरपूक मस्जिदेन आम्ही ओपन दौरता त्यांना त्यांच्यानी फॉर्मा भरूक जाय फॉर्मा भरल्या उपरांत त्यांची स्क्रुटनी जाता इफ दे आर गुड कंडक्टिंग ते लोक बरे असा आणि ते समाजात बरे काम करपी असं त्यांना घेता बी आम्ही बट दीस इज नॉट टाइम टू टेक दीस इज जस्ट एजीएम टू टेल द पीपल आवर मेंबर्स की आम्ही लास्ट 3 years किती केल्या आणि किती अचीवमेंट केला किती परचेस केला किती खर्च केला आणि आमचे अकाउंट दाखवपाचे असतात त्यांना आमचे लास्ट इयरचे मिनिट्स जे असतात ते आम्ही वाचतात ते असतात ते दुसऱ्या लोकांच्या कारणच असतात. आता कोणाचेही फंक्शन आसल्या भलतेच येऊन घुसू शकता काय दीस इज वॉट असे झाले असा तसे असा जाल्यार तुम्ही आमकां पहिली इन्फॉर्म करचे आसले एक दीस पहिली तुमकां जर दिसता आसले की असे जातले म्हणून जाल्यार आमकां असे खबर नाशिल्ले इट वॉज अनसर्टनली वी आर नॉट एक्सपेक्टिंग द पीपल वील कम लाईक दॅट सो आमकां हे खबर नाशिल्ले जाल्यार आम्ही पहिलीच कलेक्टराक इन्फॉर्म करपाचे सो आमकां आता मॅजिस्ट्रेटान फोन करून जाले की तू रिझॉल्व कर आणि फाल्यां परवा तुमच्या हिसाबान केन्ना जाय तेन्ना घ्या बिफोर दॅट म्हाका एक लेटर द्या आपण त्यांना आपण आपयतलो आणि त्यांना विचारतलो. त्यांचे एलिगेशन आशिल्ले की ब्लड रिलेशनचे तुम्ही सरसकट मेंबर देर इज नो ब्लड रिलेशन आमच्याकडे जनरल कॅटेगरीचे फॉर्म आयले आमकां दिसले दे पीपल आर गुड दे कॅन वर्क फॉर द मस्जिद मस्जिदेचे बऱ्या कल्याण कामा खातीर काम त्यांनाच आम्ही स्क्रुटनायज करून घेतल्या आणि मॅनेजिंग कमिटीकडे पॉवर असता कोणाक घेऊक कोणाक ना सो अदर्स हॅव नो राईट टू आस्क ऑल्सो क्वेश्चन कित्याक घेतला सो ते मॅनेजिंग कमिटी आपले काम बरोबर केल्ले असा त्यांना दिसले यंग भुरग्यांक घेऊक जाय कित्याक मस्जिदाक कार्य करपाक यंग भुरगे जाय पडटा सो वी हॅव टेकन अकॉर्डिंग टू दॅट आणि आम्ही कोणाचे ब्लड रिलेशन आणि हेरिटेज हा काय लागना इट इज जनरल फॉर्म कॅटेगरी आमचे जनरल आमचे कॉन्स्टिट्युशन जे बरेले आम्ही तेच फॉलो करता. नाव घे तुमचे फोन नाव 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 माझे नाव फिरोज कटवेलिया हा जामा मस्जिदचा प्रेसिडेंट.